रे नाखवा हो रे रामा मी डोलकर 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 दर्याचा राजा घर पाण्यावरी बंदराला करतो ये जा। मी डोलकर 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 दर्याचा राजा बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बाहेरसारखा पाऊस पडतोय घराबाहेर पडून करता येण्याजोगं काहीच नाही आहे मग अशावेळी आजीकडून एक छानशी गोष्ट ऐकूया ही गोष्ट आहे कोळी समाजाची म्हणजेच मुंबईच्या मूळ रहिवाशांची त्यांच्या आवडत्या माशांची आणि तिथल्या ऐतिहासिक जहाज बांधणी उद्योगाची गोष्टीचं नाव आहे मुंबईची कहाणी बंदर बोंबील आणि जहाज बांधणी ओरिजिनल स्टोरी बॉम्बे डक्स बॉम्बे डॉक्स बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे फ्लर डिसुजा चित्रांकन कृपा मराठीत अनुवाद सई केसकर गोष्टीचं वाचन आसावरी दोषी लाख चांदण्यांची चमचम गो पांघरली या दर्याने गो दूर लाटांमध्ये डुलती होड्या येतील बंदरावरती भरून आणतील सागर मेवा बोंबील त्यातले निवडून ठेवा बांबूवर बोंबील उलटा लटके दोन तीन दिवस उन्हाचे चटके हा बॉम्बे डक उगाच झाला हा पक्षी नाय मासा ओला किंवा खारवलेला उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीचा तो पहिला दिवस होता पावसाळ्यापर्यंत आता शाळा बंद वंदना म्हणाली वंदना मुंबईच्या किनारपट्टीवर असणाऱ्या एका कोळीवाड्यात राहते तिचा जन्म कोळी समाजात झाला कोळी म्हणजे तर मुंबईचे आद्य रहिवासी तिच्या घरी दोन बोटी आहेत त्या बोटीतून तिचे बाबा आणि आजोबा रोज मासे पकडायला समुद्रात जातात सुट्टीच्या दिवसात वंदनासुद्धा त्यांना मासे निवडून ठेवायला मदत करते भरती ओहटी आणि समुद्राचा राग रंग यावर मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रात कधी जाणार येणार ते ठरतं आज तिच्या घरच्या बोटी पहाटे तीन वाजता परत आल्या होत्या दिवस उजाडायला लागल्यावर पहाटेच्या मंद प्रकाशात सगळ्या बायका मासे निवडायच्या कामात गुंतल्या आणखी काही वेळाने वंदना आणि तिच्या मैत्रिणी देखील त्यांना मदत करायला लागल्या बॉम्बे डक किंवा बोंबील मासे बांबूच्या कनातीवर वाळवण्यासाठी टांगल्यावर दिसतात कसे तर अगदी चकचकीत आणि गुबगुबीत कोयऱ्यांसारखे कोळंबी स्वच्छ सिमेंटच्या चौकोनांमध्ये पसरून ठेवतात वंदनाच्या उंचावरच्या घराच्या खिडकीतून तर हे दृश्य एखादी रंगीबेरंगी कापडांच्या तुकड्यांनी बनवलेली गोधडी पसरून ठेवावी ना तसं मनोहारी दिसायचं एप्रिल आणि मे हे दोन महिने वंदना आणि तिच्या घरच्यांसाठी सर्वाधिक कामाचे आणि दगदगीचे सुद्धा मे महिना संपता संपताच सुरू होणारे जोराचे वारे आणि नंतर खवळलेला समुद्र या गोष्टी त्यांच्या छोट्याशा बोटींसाठी धोकादायक ठरू शकतात त्यानंतर मात्र एकदा का दिवस रात्र पाऊस पडायला लागला की मग गप्पांसाठी आणि आरामासाठी भरपूर वेळ मिळतो त्यावेळी घरातले सगळेजण आजीभोवती बसतात एकीकडे तिच्या गोष्टी ऐकता ऐकता मासे पकडायच्या जाळ्यांची डागडुजीही करतात वंदनाला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टी आवडतात माहिती आहे आज आपण मुंबई म्हणून जिला ओळखतो त्या बेटावर पूर्वी फक्त मासेमारी करणारी शेकडो खेडीच अस्तित्वात होती ना पार त्या काळातल्या गोष्टी आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली आपण आता म्हणतो की मुंबई सात बेटांची पण फार पूर्वी तर मुंबईत पंचवीस बेट होती त्यांच्या किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्यांची छोटी छोटी खेडी होती आजी म्हणाली मग शहर आलं त्याला रस्त्यांची पुलांची आणि विकासाची भारी हाव सुटली मग कोळीवाडे नाहीसे झाले आज तर फक्त छत्तीसच कोळीवाडे शिल्लक राहिलेत जरी आपले कोळीवाडे गेले ना तरी बॉम्बे डक म्हणजे बोंबील मासे मात्र अजून शिल्लक आहेत मासा असूनही त्याला बॉम्बे डक का म्हणतात असा प्रश्न पडला असेल ना तुला आजीने वंदनाला विचारलं आपण तर त्यांना बोंबील बोमेलो नाही तर बोंबलव असंच म्हणत आलो आहोत असं म्हणतात की बॉम्बे डक हे नाव मेल आगगाड्या किंवा पत्र म्हणजे डाक नेणाऱ्या आगगाड्यांमुळे पडलं या डाकगाड्या पत्रांसोबतच बोंबीलही समुद्रापासून आत देशभर वाहून न्यायच्या कालांतराने ब्रिटिशांच्या काळात डाकचं डक झालं आजीने उलगडा केला आजीच्या मते हा बॉम्बे डक मासा आणि इथली प्रसिद्ध डॉक्स म्हणजे गोद्या हेच तर मुंबईचं अगदी खास वैशिष्ट्य आजी जहाज बांधणी जिथे केली जायची त्या डॉक्सबद्दल आम्हाला आणखी गमती जमती सांग ना वंदनाने आजीला आग्रह केला ती अनेकदा बाबांसोबत ससून डॉकवर जायची आजी सांगायला ला लागली ही डॉकयार्ड बेटांच्या पूर्व किनारपट्टीवर उभारलेली होती सुरुवातीला ही डॉकयार्ड म्हणजे साधी बंदर किंवा धक्के होते मग हळूहळू बोटी दुरुस्त करायला आणि जहाजं बांधायला गोदीसारखा त्यांचा उपयोग होऊ लागला जेव्हा व्यापार वाढला तेव्हा तर मोठी जहाजंसुद्धा इथे बांधली जाऊ लागली केवळ कोळीच नव्हेत तर अन्य कितीतरी वेगवेगळ्या समाजांचे लोक जहाजांची बांधणी आणि गोदीमधलं काम करत वाडियांसारखे पारशी परिवार जहाज बांधणी क्षेत्रात प्रसिद्ध होते शिवाय बांधणी करणाऱ्या कारागिरांमध्ये वसईमधले मराठा आणि ख्रिश्चन सुतार होते आणि पश्चिम किनारपट्टीवरचे खलाशी म्हणजे लास्कर हे सुद्धा त्यात होते एवढंच काय चिनी मिस्त्री आणि घिसाडी काम करणारे पठाणसुद्धा होते तर आगाशी आणि वसई या नावांची दोन खेडी मुंबईच्या उत्तरेला होती वसईलाच बस्सेईन असंही आणखी एक नाव आहे ही दोन्हीही खेडी तिथल्या लाकडासाठी प्रसिद्ध होती सन पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यान तिथे साता समुद्रापार जाणारी अनेक मोठमोठी जहाजं बांधण्यात आली पुढे माझगाव आणि बॉम्बे डॉकयार्ड अस्तित्वात आलं इतिहासात ज्यांची नावं चिरकाल टिकून राहतील अशी काही महत्त्वाची जहाजं इथे बांधण्यात आली त्यापैकी एच एम एस त्रिकोमाली ही, त्रिको ही अजूनही पाण्यावर तरंगत राहू शकलेली सर्वात जुनी युद्धनौका आहे इंग्लंडमधल्या एका संग्रहालयाने ती जतन करून ठेवलेली आहे चीनसोबत चाललेलं अफूचं युद्ध संपवणारा नानकिंगचा तह एच एम एस कॉर्नवॉलिस या युद्धनौकेवर झाला तिच्यावर चौऱ्याहत्तर तोफा बसवलेल्या होत्या ही युद्धनौकाही मुंबईमध्येच बांधलेली होती मुंबईत बांधल्या गेलेल्या अशा कितीतरी युद्धनौकांनी सागरी युद्धात मोलाची कामगिरी बजावली त्या काळी जगभरातल्या कित्येक जहाजांची बांधणी बॉम्बे डॉकयार्डमध्येच व्हायची अशा बलाढ्य जहाजांच्या बरोबरीने कोळीवाड्यातल्या छोट्या बोटीसुद्धा समुद्रात विहरत असायच्या समुद्राशी नातं असलेल्या आणि मुंबईतील जहाज बांधणीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा भाग असलेल्या कोळी समाजाचा आपण एक छोटासा का होईना भाग आहोत याचा वंदनाला खूप अभिमान वाटला आपलं आयुष्य समुद्राशी इतकं घट्ट जोडलेला आहे हा विचार तिला प्रसन्न करून गेला गेली पाचशेहून अधिक वर्ष कोळी समाज मुंबईच्या सागर किनाऱ्याजवळ वास्तव्य करून आहे मासेमारी करणं आणि बोटी चालवणं हा या समाजाचा व्यवसाय आहे डॉकयार्डचा खरा अर्थ आहे बोटींचा थांबा किंवा धक्का पण या गोष्टीतल्या डॉकयार्डमध्ये जहाजं बांधली देखील जायची पंधराशे पन्नास ते सोळाशेच्या दरम्यान आगाशी आणि वसई म्हणजेच बसेईन इथे अनेक मोठी जहाजं बांधली गेली या दोन खेड्यांमधले कुशल सुतार लहान सहान आणि अवजड कामं करणारे आता आतापर्यंत बॉम्बे डॉकयार्डमध्ये काम करत असत सोळाशे एकाहत्तरमध्ये गव्हर्नर ऑनजियर यांनी पहिलं डॉकयार्ड कार्यान्वित केलं माजगाव डॉकयार्डमध्ये दुरुस्ती कामाची नोंद सोळाशे त्र्याहत्तरपासून सापडते तर तिथे पहिली जहाज बांधणी सतराशे मध्ये झाली तर अशा अनेक माहितीपर गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद